नमस्कार, मी रेणुका आहे. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे. कोकणातली कणकवलीमध्ये नागरिकांनी हायवे रोखून धरला अशी माहिती कळते. निकृष्ट दर्जाच्या चौपदरीकरणामुळे अनेक अपघात तिथे होत आहेत आणि त्यामुळे नागरिक चांगलेच संतापलेले आहेत. ढिम्म प्रशासनाविरोधात या सगळ्या नागरिकांनी इथे काम बंद पाडलेलं आहे. एक महत्त्वाची बातमी, या कणकवलीमधली दृश्य आपण बघतोय. नागरिकांनी हायवे बंद पाडलेला आहे, हायवे रोखून धरलेला आहे. कणकवलीमध्ये रस्त्याच्या चौपदरीकरणाचं कामच त्यांनी बंद पाडलेलं आहे. निकृष्ट दर्जाचं हे काम आहे आणि याच्यामुळे सातत्यानं अपघात होत आहेत अशा तक्रारी येत आहेत. आणि याचाच निषेध करण्यासाठी कणकवलीमध्ये आता नागरिकांनी हायवे रोखून धरलेले. आताची एक महत्त्वाची बातमी कोकणातून आलेली, कणकवलीतली ही दृश्य सध्या आपण बघतो आहोत. या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत दिनेश केळुसकर. आता आपल्या सोबत आहेत दिनेश, काय काय अपडेट्स? रेणुका, अत्यंत संतप्त झालेले आहेत कणकवलीतले नागरिक. कारण यापूर्वी अनेक वेळा राजकीय लोकप्रतिनिधी असतील किंवा नेते असतील यांना निवेदनं देऊन झाली, प्रशासनाला निवेदन देऊन झाली, परंतु कोणीही काही लक्ष दिलेलं नाही. जे चौपदरीकरण सुरू आहे ते अतिशय निकृष्ट दर्जाचं आहे, त्याच्यामुळे अनेक अपघात तर होत आहेतच, परंतु वाहतुकीला खूप मोठा अडथळा आहे आणि दैनंदिन जनजीवन नागरिकांचं अतिशय विस्कळीत झालेलं आहे. त्याचा निषेध म्हणून आज नागरिक स्वतः रस्त्यावर उतरले, त्यांनी हायवे रोखलेला आहे. आणि विशेष म्हणजे ठेकेदाराचं जे काम सुरू होतं, ज्या नागरिकांच्या तक्रारींना न जुमानता ते या नागरिकांनी बंद पाडलेले असता आणि कणकवलीमध्ये एक मोठा जमाव झालेला आहे. रेणुका, दिनेश, पण त्यांना त्यांच्यावर उत्तर काढण्यासाठी किंवा त्यांना भेटण्यासाठी कोणी अधिकारी येताना दिसतात का? अजिबात प्रयत्न होताना दिसत नाहीत. ना प्रशासन किंवा जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा कुठलाही हस्तक्षेप केलेला नाही, प्रांताधिकाऱ्यांनी कुठला हस्तक्षेप केला नाही. प्रशासन म्हणतंय की ते सार्वजनिक बांधकाम विभागाचं काम आहे, सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणतंय ते केंद्र शासनाचं काम आहे. आणि अशी टोलवाटोली जातल्यामुळे नागरिक संतप्त आहेत, नागरिक अडचणी काही सुटत नाही आहेत, उलट त्रास होत आहेत. आणि अति शेवटी सहनशक्तीचा अंत म्हणून आता नागरिकच रस्त्यावर उतरलेले आहेत, पण अजूनपर्यंत कोणताही तोडगा त्यावर काढण्यात आलेला नाहीये. धन्यवाद दिनेश या सगळ्या माहितीबद्दल. आपण बघतोय कणकवलीमध्ये निकृष्ट चौपदरीकरणामुळे आतापर्यंत अनेक अपघात होत आहेत आणि याला नेमकं जबाबदार कोण हा जाप आता नागरिकच विचारतायत. आणि म्हणूनच या सगळ्या नागरिकांनी आता इकडचा हायवे जाम केलेला आहे. निकृष्ट चौपदरीकरणाला नेमकं जबाबदार कोण? टोलवाटोली होती उत्तरांची, पण ढिम्म प्रशासन मात्र कुठलीही उत्तर द्यायला मात्र तिथे उपलब्ध नाही.